नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण माहिती बघणार आहोत सिडकोकडून जी नवीन अनाउन्समेंट झाली आहे, त्या अनाउन्समेंटद्वारे सिडको आता लवकरच तब्बल 25,000 घरांसाठी विक्रीची योजनाही जाहीर करणार आहे. आणि मी यासाठी विक्रीची योजना का म्हणतोय तर याला लॉटरी का म्हणत नाहीये, तर मित्रांनो ह्यावेळेला सिडकोकडून ही लॉटरीद्वारेही घरं निघणार नाहीयेत, तर डायरेक्टली ही विक्रीची योजना जाहीर होणार आहे. आणि ती योजना म्हणजे सिडकोकडून डायरेक्टली बुक माय सिडको होम म्हणजेच निवडा तुमच्या आवडीचे घर ह्या योजनेमार्फत सिडकोकडून ही घरे निघणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस म्हणजेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. आणि सिडकोकडून आलेल्या लेटेस्ट न्यूजनुसार ही योजना ही आपल्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजे येणाऱ्या आपल्या दसऱ्याच्या आधीच ही अनाउन्समेंट ही झालेली असणार आहे आणि ही योजना ही लाईव्ह होईल. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत सिडकोकडून विविध ठिकाणी ही 67,000 घरांची ही निर्मिती केली जात आहे. आणि त्यापैकी जर आपण बघितलं तर 43,000 म्हणजे 43,000 घरांसाठी ही महारेराकडून अप्रुव्हलही आलेलं आहे आणि त्यांचं बांधकाम हे प्रगतीपथावर सुद्धा आहे. आणि त्यामध्येच जर बहुतांश घरं बघितली तर ही घरं ही आपल्याला EWS मध्येच म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेचा ज्यामध्ये बेनिफिट असणार आहे आणि त्याचबरोबर LIG ची असणार आहेत. आणि त्याचबरोबर सिडकोकडून हेही सांगण्यात आले आहे की या घरांच्या किमती ह्या नेहमीप्रमाणेच बाजार भावापेक्षा ह्या कमीच असणार आहेत. आणि मित्रांनो सिडकोकडून लवकरच ह्या 25,000 घरांची विक्रीची योजना ही जाहीर झालेली असणार आहे आणि त्याचा मुहूर्तही सिडकोकडून डिसाईड झाला आहे. सिडकोकडून त्यांच्या ऑफिशियल हँडल्सवरती ही माहिती देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो यासाठी सिडकोच्या अध्यक्षांनीही वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली आहे आणि लवकरच या भेट दिल्यानंतर किती घरं ही लॉटरीसाठी तयार होऊ शकतात याचाच विचार करून सिडकोकडून एक फायनल आराखडा देऊन नक्की कोणत्या कोणत्या ठिकाणी ही घरे असतील या संदर्भातही ऑफिशियल बुकलेट ही डिक्लेअर झालेलं असेल. आणि मित्रांनो जर आपण पाहिलं की ही घरे ही नक्की कोणत्या कोणत्या ठिकाणी असू शकतात, तर मित्रांनो या योजनेअंतर्गत सिडकोकडून तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, करंजाडे आणि त्याचबरोबर मानसरोवर, खारघर, जुईनगर आणि वाशी येथील घरांचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो या योजनेमध्ये सिडकोकडून तुम्हाला कोणत्याही लॉटरीचा वगैरे प्रोसेसमध्ये तुम्हाला सामील नाही व्हायचं आहे. त्याच्यामुळे नेहमी काय होतं की जेव्हा आपण लॉटरीच्या प्रोसेसमध्ये भाग घेतो तेव्हा आपल्याला घर लागणार आहे की नाही हा एक मोठा प्रश्न असतो, बट यावेळेला तसं नसणार आहे. यावेळेला तुम्हाला जो घर आवडेल हे तुम्हाला स्वतः चूज करायचं आहे, त्या घराची दिशा वगैरे या सर्व गोष्टी या साईटवरती दिल्या जातील आणि तुम्ही स्वतः सिडकोच्या साईटवरती व्हिजिट करून ते घर निवडू शकता आणि ते घर निवडून तुम्ही त्यासाठी एक जी डिसाइडेड अमाऊंट असेल ती पे करून तुम्ही ते तुमच्या नावे बुक करू शकता आणि जो ते घर फर्स्ट बुक करेल ते घर त्याला मिळेल. त्यामुळे ह्या स्कीममध्ये भाग घेतल्यामुळे तुम्हाला एवढं तर नक्की असेल की तुम्ही ह्या स्कीम्समध्ये जेव्हा पार्टिसिपेट करतात तर तुमच्या आवडीचं घर हे जर तुम्ही फर्स्ट बुक केलं तर हे तुम्हालाच भेटणार आहे. आणि यासाठी जवळपास 25,000 घरांचे हे ऑप्शन्स ही तुमच्या समोर असणार आहे, तर फार मोठी अशी संधी सिडकोकडून लवकर येणार आहे. तर मित्रांनो तुम्हीही तुमच्याकडून जे डॉक्युमेंट्स लागतात मोस्टली सिडकोच्या लॉटरीसाठी जे आधी लागायचे ते डॉक्युमेंट्स तुम्ही नक्कीच तुमच्याकडे तयार ठेवून द्या आणि त्यामध्ये जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात ते तुमचे आयडेंटिटी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ, जसे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं इन्कम प्रूफ म्हणून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला किंवा ITR ही तुम्हाला रेडी करून ठेवावं लागेल. आणि त्याचबरोबर जर तुम्ही कोणत्या कास्टमध्ये किंवा कोणत्या रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला त्या रिगार्डिंग सर्टिफिकेट्सही जमा करून ठेवावे लागणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे महाराष्ट्राचा डोमिसाईल सर्टिफिकेट. तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही लवकरात लवकर जुळवाजुळव करून रेडी ठेवून द्या, कारण की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजे दसऱ्याच्या आधीच या घरांच्या विक्रीची योजना ही जाहीर झालेली असेल आणि प्रथम येणारा हा प्रथम प्राधान्य असल्यामुळे तुम्ही तेव्हाच डॉक्युमेंट जुळवाजुळव करायला जाईल तर तुम्हाला कदाचित तुमचं आवडीचं घर हे मिळण्याचे चान्सेस थोडे कमी होऊ शकतात. आणि त्यामुळे जेव्हा ऑफिशियली सिडकोकडून या प्रोसेस बद्दल अनाऊन्स केलं जाईल तेव्हा आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू की कशा प्रकारे ही नवीन प्रोसेस ही असणार आहे आणि त्यामध्ये आपण कशाप्रकारे पार्टिसिपेट करू शकतो, कशाप्रकारे आपण आपले घर निवडू शकतो, किती अमाऊंट आपल्याला पे करावी लागणार आहे आणि कशाप्रकारे आपण ते घर हे ऑनलाईन बुक करू शकतो, या सर्वच गोष्टींची आपण माहिती आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्यामुळे सिडकोकडून जसं ऑफिशियली अनाऊन्स होईल तसं आपण लगेचच या चॅनलवरती त्या संबंधित एक डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करू. आणि तो व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनलाही प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपला येणारा जो व्हिडिओ आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो याचबरोबर आपण थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण या संबंधितच्या नवीन माहितीबरोबर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.